पाकिस्ताननं 2 महिन्याच्या दहशतवादी कारवाया थांबवल्या नाहीत तर जागतिक पातळीवर पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाऊ शकतात अशी माहिती माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे यांनी Z24 रोकठोक कार्यक्रमात दिली. ऐकूयात नेमकं देवरे काय म्हणाले ते. आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक दुसरी महत्त्वाची गोष्ट चालू आहे ती म्हणजे ज्याला FATF म्हणतात म्हणजे फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. गेली काही वर्षांपासून दहशतवाद्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ती कशी थांबवता येईल या दृष्टीने या फोर्सचं काम चाललं आहे. आणि त्याच्यात 2-4 देश आहेत म्हणजे इराण, उत्तर कोरिया, सुदान, ते काळ्या त्यांना ज्या ब्लॅक लिस्टमध्ये म्हणतात. पाकिस्तानला अजून त्याच्यामध्ये ठेवलेलं नाही आहे पण गेल्याच आठवड्यामध्ये त्याची जी सभा झाली होती त्यांच्यामध्ये असं ठरलेलं आहे की आता पाकिस्तानला फक्त अजून 2 महिन्याची मुदत द्यावी. आणि त्याच जागा त्यांनी यासंबंधी जर का काही कारवाई केली नाही दहशतवादाला आळा घालण्याची तर त्यांनाही त्या ब्लॅकलिस्टमध्ये आणावं. म्हणजे ब्लॅकलिस्टमध्ये आल्यानंतर त्यांना IMF म्हणा, वर्ल्ड बँक म्हणा, अशा आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहेत अनेक ठिकाणाहून जी आर्थिक मदत मिळते. आणि आज पाकिस्तानला त्यांच्या सध्याच्या डबघाईच्या आर्थिक परिस्थितीमध्ये त्याची अत्यंत आवश्यकता आहे. ती पाकिस्तानची मदत कमी होईल.